आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडखेळ येथे दुधगंगा नदी पूजन भक्तिमय वातावरणात, परडी सोडण्याचा कार्यक्रम उत्साहात. बेडखेळ येथील दुधगंगा नदी काठावर आज पहाटेपासून नदी पूजन आणि परडी सोडण्यासाठी शेकडो महिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती. पटपौर्णिमेला बेंदूर सणाच्या पहिल्या दिवशी येथील सर्व जाती धर्मातील नागरिक पारंपरिक पद्धतीने साती आसरा कार्यक्रम करतात. कुणी 3 वर्षातून तर कुणी वर्षातून एकदा हा कार्यक्रम पार पाडतात. बेंदूर सणादिवशी नदी पूजन करून ओटी भरण्यासह पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. दीप प्रज्वलन करून परडी सोडण्यात येते. यंदाही बेडखेळाच्या दुधगंगा काठावर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी चांदपीर, सिद्धेश्वर, बीरदेव आदी पालखी कच्छांचे दर्शन घेऊन श्रीफळ वाढवण्यात आला. झिंटगी देवीसाठी अंड्याचा नैवेद्य दाखवून गांजासह श्रीफळ वाढवण्यात आलं. यावेळी रावसाहेब अर्गे, रमेश अर्गे, प्रवीण पाटील, अर्जुन अर्गे, राजू अर्गे, शिवाजी अर्गे, कृष्ण अर्गे, सुरेश अर्गे, संतोष अर्गे, रवींद्र अर्गे, संजय खरात, विजय खरात, संजय गिरगावे, पापा चौगले, विजय चौगले, अजित चौगले, कुमार आर्गेसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महानकर न्यूज साठी बेडखेळहून कृष्ण आर्गे.